पुढच्या बातमीकडे वळूयात. मेट्रो कारशेडच्या कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध करण्यासाठी मुंबईतील मानखुर्द इथे शिवसेनेनं आंदोलन सुरू केले. MMRDA ने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी या मागणीसाठी स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी चक्क चिखलात बसून आंदोलन सुरू केलं. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. बोगद्यांची खोदकामं, खांबांची उभारणी यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यातून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईकर यामुळे त्रस्त आहेत. मानखुर्द मध्ये मेट्रोच्या कारशेडचं काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांना रोजच्या रोज गैरसोयींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेत. स्थानिकांनी याबाबत आमदार काते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन काते यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी चिखलात बसून ठिय्या दिलाय. MMRDA चे अधिकारी येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही असा इशारा त्यांनी दिला.